तुम्हाला जर 1000 रुपयांच्या आत असलेले 5 प्रॉडक्ट्स वापरून 5 मिनिटाच्या आत होणारा एव्हरीडे नो फाउंडेशन मेकअप लुक जो हा आहे, असा मेकअप लुक जर तुम्हाला तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ पाहत राहा. मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती बऱ्याचशा माझ्या मेकअपसाठीच्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. स्पेशली त्याच्यातली एक कॉम्प्लिमेंट म्हणजे तू मेकअप केल्यासारखा वाटत नाही. येस, त्याचं कारण असं आहे की मी फाउंडेशन लावत नाही मोस्ट ऑफ द टाइम. प्रत्येक प्रॉडक्ट जे आहे या मेकअप लुकमध्ये मी वापरलेलं ते 1000 रुपयांच्या खाली आहे. त्या प्रत्येक प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्याची किंमत तुम्हाला त्या लिंकवरती गेल्यानंतर कळेलच. आणि आय गॅरंटी यू दीज आर रिअली चीप प्रॉडक्ट्स बट गुड क्वालिटी, कारण की मी ते वापरत असते. आता मला टेन्शन यायला लागले कारण 5 मिनिटाच्या आत करून दाखवायचं आहे आणि मी बडबड करत तुम्हाला समजावून सांगणार आहे. पण आता आपण स्टार्ट करूयात. येस, तर आपलं पहिलं प्रॉडक्ट आहे मेबीलिनचं, ज्याची लिपस्टिक आहे चिली न्यूड कलर सेन्सेशन. येस, तर ही जी ऑरेंज लिपस्टिक आहे, यू कॅन सी इट्स अ ऑरेंज लिपस्टिक. ही आपण लिपस्टिक आपल्या डोळ्यांच्या खाली करेक्टर म्हणून वापरणार, ब्लश म्हणून वापरण्यात आणि ऑफकोर्स लिपस्टिक म्हणून वापरणार आहोत. ओ माय गॉड, मला पटापट बोलत 5 मिनिटाच्या मेकअप करायचा. खूप लोक डायरेक्ट कन्सिलर लावतात पण माझ्या मते करेक्टर शिवाय कन्सिलर लावू नये. खूप लोकांना कळत नाही की त्यांचं कन्सिलर ग्रे कसं पडलं, तर डायरेक्ट कन्सिलर लावण्यापेक्षा तुम्हाला ब्लॅक सर्कल जरी नसले तरी सुद्धा ट्रस्ट मी तुमचं कन्सिलर टिकतं विदाऊट पावडर, विदाऊट सेटिंग पावडर जेव्हा तुम्ही करेक्टर वापरता तेव्हा. त्याच्यामुळे थोडंसं करेक्टर लावायचं आणि करेक्टर हा नेहमी ऑरेंज असतो पण आज आपण लिपस्टिक करेक्टर म्हणून वापरणार आहोत ऑरेंज लिपस्टिक. तर तुम्ही डायरेक्ट करेक्टर पण विकत घेऊ शकता, बॉबी ब्राऊनचं अमेझिंग करेक्टर आहे बट दॅट इज ऑफकोर्स 1000 रुपयांच्या आत नाही आहे. तर आपण लावलेलं आहे आणि मी बाय द वे भूत्यासारखी दिसते. दॅट्स नाईस, वी वॉन्ट दॅट. आणि बऱ्याच लोकांना इथे छान मिशीच्या तिथे डार्क एरिया असतो किंवा प्रत्येक इंडियन स्किनला ओठांच्या बाजूला थोडंसं डार्क कलर असतो, तो घालवण्यासाठी आपण आधी ऑरेंज लावायचा, कारण की कलर व्हीलमध्ये ऑरेंजच्या अपोजिट ग्रीन आणि ब्लू असतो जो आपल्या डोळ्यांच्या खालच्या वेन्स असतात, तो करेक्ट करण्यासाठीचा हा करेक्टर. आपल्या करेक्टरनंतर म्हणजे आपली ऑरेंज लिपस्टिक आपण करेक्टर म्हणून वापरली आहे कारण की कन्सिलर खूप कमी वापरायचा आहे, सेटिंग पावडर नाही आहे म्हणून आपण करेक्टर म्हणून लिपस्टिक लावलेली आहे. आय एम लुकिंग सो, दिस इज ऑल्सो टू मच, पण ठीक आहे, जास्त झालेलं आहे. हे कन्सिलर आहे LA प्रो गर्ल कन्सिलर आणि माझी शेड आहे प्युअर बेज. दिस इज सो गुड, आय कॅन टेल यू. आणि हे फक्त 595 रुपयाला आहे, प्रचंड स्वस्त आहे. ट्रस्ट मी, कुठच्याही ब्रँडेड कन्सिलरपेक्षा हे अमेझिंग आहे. LA गर्ल कन्सिलर प्युअर बेज. माझा 1 मिनिट संपायला लागला कारण मी तुमच्याबरोबर बोलतीये. फक्त बारीकसे डॉट्स घ्यायचे कन्सिलरचे आणि जिथे जिथे तुम्हाला तो कन्सिलर मर्ज करायचा आहे तिथे तिथे ते डॉट्स फिरवायचे आहे. एव्हरीडे मेकअप करताना आपल्याला ब्रशेस मिळत नाहीत किंवा ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, आपण बाथरूममध्ये सुद्धा, कारण मी असं करायचं बाथरूममध्ये लिपस्टिक लावायचे, चालत्या गाडीमध्ये मेकअप केला आहे, ऑडिशनच्या आधी पटकन मेकअप केला आहे. आय एम व्हेरी मच शुअर की 2 मिनिटाच्या पुढे गेलेला असणार आहे टायमर. थोडंसं उरलेलं कन्सिलर होतं ते मी बाहेरच्या बाजूला स्प्रेड केलेलं आहे कारण आपण फाउंडेशन नाही लावत आहोत, त्याच्यामुळे फोकस आपला चेहरा, आतल्या बाजूचा चेहरा आणि बाहेरचा नाही. सो बाहेरच्या बाजूला छान ग्लोई स्किन असली तरी चालेल, पण जिथे तुम्हाला असं वाटतं की एखादा डाग असेल, एखादा मार्क असेल, तर तुम्हाला त्याच्यावरती कन्सील करायचं आहे तर हे कन्सिलर तुम्ही फिरवू शकता बोटांनी, या बोटानं, कारण की त्याचं प्रेशर खूप कमी असतं, डोळ्यांच्या खाली प्रेशर नाही देता येत आपल्याला. आणि यू कॅन सी ऑरेंजमुळे ते छान करेक्ट होतं आहे, दर इज नो ग्रे ऑर व्हाईट असं काहीतरी, खूप छान वॉर्म टोन आलेला आहे. आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला करेक्टर लावून झालेला आहे, आपला कन्सिलर लावून झालेला आहे आणि आता आपला तिसरा प्रॉडक्ट आहे ते पण कोइन्सिडेंटली मेबिलिनचं आहे, ज्याच्यामध्ये कॉन्टॉरिंग, ब्लश आणि हायलायटर असे तिन्ही गोष्टी आहेत. मेबिलिनचं आहे कॉन्टॉर पॅलेट आणि ते 999 रुपयाला आहे, 1000 रुपयांच्या आत आहे. आणि मला असं वाटतं 1000 रुपयांच्या आत 3 प्रॉडक्ट्स मिळणं इज अ व्हेरी गुड डील. तर पटापट मी करायला लागते नाहीतर माझा वेळ संपत आलेला आहे. त्याच्याबरोबर ब्रश पण येतो विच इज सो नाईस, अँग्युलर ब्रश आहे. आय कॅन्ट शो यू राईट नाऊ बिकॉज मला 5 मिनिटाच्या आत मेकअप करायचा.
त्याच्यातलं आपण कॉन्टोरिंग घेतलं, पावडर ब्राऊन आहे, ब्युटिफुल नॅचरल ब्राऊन आहे, लावला नाही लावला कळत नाही. तर असं आपण पावडर घेतलेली आहे आणि ती पावडर जिथे जिथे आपल्याला शॅडो पडते चेहऱ्यावरती, म्हणजे यू कॅन सी द लाईन नोज कटिंगसाठी, तो ब्रश मी असा थोडासा दाबलाय. हे सगळं अतिशय पटापट होऊ शकतं, विदाऊट ब्रश होऊ शकतं. आणि खूप पटकन मी घाईत असताना अशा पद्धतीचा मेकअप करते आणि कोणाला कळतही नाही की मी मेकअप केला, बट येट इट लुक्स सो ब्युटिफुल. आपली इंडियन स्किन आहे आणि इंडियन स्किनला आपल्याला ऑलरेडी असा मस्त टॅन लुक आलेला असतो, तर ती शॅडो क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला इथे चिकबोन्सच्या खाली परत कॉन्टोरिंग करायचं आहे पटापट. आपल्याकडे वेळ नाही आहे, कॉलेजला जायचं आहे, पहिलं लेक्चर असतं, किंवा ऑफिसला उशीर झालेला असतो, किंवा फिल्म. ओ माय गॉड, आय एम ऑलवेज लेट फॉर द फिल्म, पण मी कधी सुरुवात बुडवत नाही. तर आपल्याला खूप नॅचरल लुक हवा आहे, त्याच्यामध्ये एक हार्श लाईन नको आहे, त्यामुळे मी सर्क्युलर मोशनमध्ये फिरवते गोल गोल, साधारण जस्ट बोन्सच्या इथे. येस, तर आता याच पॅलेटमधलं आपल्याला हे जे हायलायटर आहे ते आता आपल्याला वापरायचं. दिस इज सच गुड हायलायटर. मला कधी कधी असं वाटतं हाय एंड ब्रँड्सपेक्षा ना, कधी कधी हे मेबिलीन वगैरे दे कॅन मेक सच गुड प्रॉडक्ट्स, इतके चांगले प्रॉडक्ट्स ते बनवतात. थोडंसं आणि तुम्हाला लगेच फरक जाणवेल. जस्ट इथे लुक एट दॅट शाइन, ब्युटिफुल. आयब्रोसाठीची पेन्सिल आहे, फेसेसची अमेझिंग आहे, माझा ब्राऊन कलर आहे. तर पहिल्यांदा ते जे ब्रश आहेत तर त्या ब्रशनं आपले केस सरळ करायचे पटापट. आयब्रोजनं खूप फरक पडतो, कितीही उशीर झाला तरी ट्रस्ट मी, डू आयब्रोज अँड लिपस्टिंग, इट्स गोइंग टू चेंज युअर लाईफ. यू कॅन सी हा मेकअप करताना अजिबातच तुम्ही खूप स्किलफुल मेकअप आर्टिस्ट असण्याची गरज नाही आहे. फक्त जिथे जिथे केस नाही आहे तिथे ब्राऊन कलरची पेन्सिल फिलअप करायचं आहे आणि नंतर या मागच्या स्पूली ब्रशनं त्याच्याच मागे ब्रश आहे. दिस इज रिअली गुड. मला असे फंक्शनल प्रॉडक्ट्स खूप आवडतात. इथून लगेच आयब्रोज करायचे, मागे लगेच त्याच्या ब्रश. येस, डन. आयब्रोज आर डन. लिपस्टिक शेवटचं प्रॉडक्ट, पाचवं प्रॉडक्ट. ऍक्च्युली खरं सेम लिपस्टिक आपण परत वापरतोय, पण तरी लक्षात ठेवायचं लिपस्टिक जर आपल्याला नॅचरल लावायची असेल तर ती बोटानं लावायची. लेट मी शो यू. आणि आता ही जी बोटाला लागलेली लिपस्टिक आहे ती पण आपण वाया घालवणार नाही आहोत, या हायलायटरला आपण मॅच करणार आहोत ब्लश म्हणून. डॅब 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 आणि परत पुसायचे. आणि आता आपलं शेवटचं प्रॉडक्ट आहे मेबिलिनचं लॅश सेन्सेशन वॉटरप्रूफ. येस, आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे वॉटरप्रूफ लावायचा आहे आपल्याला मस्कारा, आणि तो पटापट लावायचा आहे. झालेला आहे मेकअप फक्त पाच प्रॉडक्ट्स वापरून 5 मिनिटाच्या आत. येस, ॲक्च्युली मी आता खूप बडबड करत होते त्याच्यामुळे मला तुम्हाला एक्सप्लेन करता करता हे सगळं लावायचं होतं, त्याच्यामुळे वेळ गेला असेल, पण मला ॲक्च्युली 5 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो कारण मी पटपट 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 करते आणि आय एम शुअर की हे कुणी करू शकतं. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल, कारण की हा कुठेही कॅरी करता येतो, पटकन होतो आणि स्वस्तामध्ये होतो. दिस इज कम्प्लिटली वॉटरप्रूफ मेकअप, त्याच्यामुळे आत्ता पावसाळ्यासाठी दिस इज परफेक्ट, ब्युटिफुल कलर आणि पटकन होतो, लुक्स गुड ऑन स्क्रीन, ऑन कॅमेरा, फोटोसाठी. याच्या आधी पण मी ब्राऊन स्मोकी आईचा मेकअपचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तो खूप डिटेल ग्लॅमरस मेकअप आहे, तो पण तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर जर तुम्हाला असे झटपट मेकअपचे काही लुक्स पैठणीच्या साडीबरोबर किंवा कुठच्याही ट्रेडिशनल कपड्यांबरोबर जो मेकअप केला जातो जर तो तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तो मला सांगा. प्लस मला लखनवी कुर्त्यांवरती व्हिडिओ करायचा होता, तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही माझा हिमाचलचा व्लॉग किंवा ट्रॅव्हल व्लॉग्स किंवा ट्रॅव्हल टिप्सचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याचंही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे कुठेतरी वरती देते.
ते व्हिडिओज नक्की बघा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यांना पाठवा. तुम्ही पाहताय म्हणून मी हे व्हिडिओज बनवू शकते. आणि थँक्यू मनापासून सगळ्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि सगळीकडे मला फॉलो केल्याबद्दल, सबस्क्राईब केल्याबद्दल. खूप थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय लव्ह यू. बाय.